अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी येथील जगात भारी कुंभारी कृषी पर्यटनावर नुकताच जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला। पर्यावरण मित्र प्रभाकर साळवे यांनी झाडाचं पूजन करून झाडाच्या फांदीकडून केक कापून झाडाचा वाढदिवस साजरा केलाय। वृक्षतोडीचे प्रमाण खूप वाढले आहे, प्रत्येकाने झाड लावणे गरजेचे आहे। एका वडाच्या झाडापासून 20,000 लोकांना ऑक्सिजन मिळत असतं असं प्रभाकर साळवे यावेळी बोलताना म्हणाले। या प्रसंगी मधुकर साळवे, सुमित बग, परेश पातार, वीरेंद्र राजपूत, पवन साळवे, मंगेश राजपूत, रोहित पाटील हे उपस्थित होते। जागतिक पर्यावरण दिवसाच्या जगात भारी कुंभारी कृषी पर्यटकांकडून खास शुभेच्छा। आज खरं म्हटलं तर पर्यावरण दिवस आहे आणि आपण हा दिवस वृक्षांचा वाढदिवस म्हणून आज साजरा करतो दरवर्षी सालाबाधाप्रमाणे। यावर्षी पण आम्ही या पद्धतीचं नियोजन इथे केलेलं आहे। खरं तर वृक्ष जगणं खूप महत्त्वाचं आहे, पर्यावरण संवर्धन महत्त्वाचं आहे। नाहीतर आपण सर्वांनी या 2-3 वर्षामध्ये अनुभव घेतलेलाच आहे की कोरोना काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची किती कमी पडली आणि जर अशी स्थिती पुढे निर्माण झाली तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही। जसं आज गाड्यांमध्ये आपल्याला पेट्रोल डिझेल भरावं लागतं, त्याच पद्धतीचं टँक आपल्याला पाठीमागे ठेवावं लागेल आणि ऑक्सिजन भरावं लागेल। जी मागच्या कोरोनामध्ये स्थिती होती की लोकांना ऑक्सिजन सोबत घेऊन फिरावं लागलं, घरामध्ये ऑक्सिजनच्या टँक आणावं लागल्यात, ही स्थिती पुढच्या 20-25 वर्षामध्ये निर्माण होईल। तरी सर्वांनी वृक्ष लावायचं आहेत, पर्यावरण संवर्धन करायचं आहेत। खरं तर मी बघत आहे की एक झाड लावणे आणि त्याचा फोटो काढणे म्हणजे ही खूप मोठी तुमची प्रसिद्धी नाही आहे। मागे शासनाने कितीतरी वृक्ष, कोटी वृक्ष लावण्याचं सांगितलं, लावले पण मला असं कुठेही निदर्शनात आलं नाही की एक झाड एखाद्या रस्त्याच्या कडेला लागलेलं आहे। मी हे झाड लावून आता याला 5 वर्ष झालेलं आहे जवळजवळ। आज 5 वर्षामध्ये या झाडाची इथं बघा तुम्ही, पूर्ण बाजूला जंगल आहे आणि 5 वर्षापासून हे पूर्ण इकडे जे झाड लावलेलं आहे सगळ्या पद्धतीचे, हे आम्ही चांगल्या पद्धतीचे झाडं या ठिकाणी जगवलेले आहे आणि वृक्ष संवर्धनाचं काम या बरडी जमिनीवरती या टेकड्यावरती आम्ही करत आहेत आणि पुढील भविष्यामध्ये हा एक ऑक्सिजन पॉइंट बनवण्याचं माझं एक स्वप्न आहे। कारण की इथं आम्ही फक्त ऑक्सिजनचे झाडं लावले आहेत, लिंब, पिंपळ आणि वड। तरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण अशाच प्रकारचे वृक्ष लागवड करावी आणि पर्यावरणाचं संवर्धन करायचं। धन्यवाद। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।